तुम्ही मग विचार <laughs> तुम्ही मघाशी सरांच्या प्रश्नाला उत्तर देताना बिहारचं उदाहरण दिलं जम्मू काश्मीरचं उदाहरण दिलं राहुलच्या प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही म्हणालात की आमच्या पक्षामध्ये डेमोक्रेसी आहे डेमोक्रेसी हे सांगते की कुठल्याही निवडून आलेल्या आमदारानं जर त्याला आपल्या पक्षाची विचारधारा मान्य नसेल बाहेर जायचं असेल तर इधर त्यांना राजीनामा द्यावा किंवा जर ते दोन तृतीयांश म्हणून बाहेर पडत असतील तर त्यांनी दुसऱ्या कुठल्या तरी पक्षामध्ये सामील व्हावं हा लिहिलेला कायदा सांगतो महाराष्ट्र जम्मू काश्मीर आणि बिहारपेक्षा वेगळा यासाठी ठरतो की दोन तृतीयांश आम्ही बाहेर पडणार आम्ही पक्षावर दावा सांगणार तो पक्ष आमचाच आहे असं म्हणणार आम्ही दुसरा गट आहे असं मान्य करणार नाही महाराष्ट्रानं ना हे जे, जे काय आज देशाला दाखवलं आहे त्याच्यामुळे एकतर एक चुकीचा पायंडा पडतोय असं तुम्हाला वाटत नाही का आणि ज्या पक्षामध्ये आपण आपल्या कारकिर्द घडवल्या त्याच पक्षाच्या नेतृत्वाला बाजूला सारण्यासाठी त्या पक्षावर मालकी हक्क सांगणं दावा करणं ही जी महाराष्ट्रात रीत पडलेली आहे ती कुठे घेऊन जाणार आहे एक असं आहे की तुम्ही मगाशी बिहार किंवा पश्चिम बंगाल किंवा जम्मू काश्मीरचं उदाहरण या ठिकाणी दिलं ते बघा ना आपण नितीश कुमारांनी पहिली निवडणूक लढली ती लालू प्रसाद आणि त्यांच्यासोबत लढली ते सरकार असतानाच ते भारतीय जनता पक्षावरती गेले मागची निवडणूक त्याने आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रित लढली तो कालावधी पूर्ण व्हायच्या अगोदरच त्यांनी तिकडे युती केली त्याच्यामुळे पक्षासहित केली तुम्ही ज्या प्रश्नाचं मला विचारलं त्याचं उत्तर मी नक्की देईन पक्षावर दावा दावा करणं पक्षावर आलो ना येतो ना मी त्याच्यावरती आता एक असं आहे की दोन तृतीयांश आम्ही दोन तृतीयांश कुठं म्हणालो आम्ही स्प्लिट म्हणतच नाही आम्ही कुठं स्प्लिट म्हटलं आम्ही पक्षामध्ये स्प्लिट केलं असं कुठं म्हटलंच नाही आम्ही आम्हीच पक्ष आहोत एक असं आहे की शेवटी शेवटी एक असं आहे की निवडणूक आयोगाकडे त्या संदर्भातली एक भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे शेवटी निवडणूक आयोगाचा जो निर्णय येईल तो, निर्ण तो आम्हाला सर्वांना शिवसेनेत जे झालं ते तुम्हाला म्हणजे ते तुम्ही कॉपी पेस्ट केलंय का त्याच्यामध्ये काही आणखी सुधारणा केल्यात काही सुधारणा आणखीन काही ज्या गफलती झाल्या असतील तर त्या दुरुस्त केल्यात असं सगळंच कसं आता मी एका वेळेला सांगू शकतो संदीप तटकरीजी तुम्ही जे काही उठाव बंड जे काही केलं असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आता पुढे येतोय तो, तो म्हणजे शरद पवारांच्या गटाकडे किंवा त्यांच्याकडं सगळ्यात मोठा असेट आहे ते म्हणजे स्वतः शरद पवार वयवर्ष त्र्याऐंशी आहे लोकांमध्ये ही भावना आहे की ते एकदा पावसात भिजले तर त्यांनी एकोणीसची गणितं बदलून टाकली आता तर अशी भावना होते की आता जे सरांनी सुरुवातीला उल्लेख केला ते तुम्ही आहात अशी खूप लोक आहेत छगन भुजबळ आहेत स्वतः अजितदादा आहेत की ज्यांना पक्षानं सगळं दिलं गेल्या पंचवीस वर्षात तुम्ही पण दिलंच आहे पक्षाला पण पक्षाने तुम्हाला काही कमी केलं नाही तरी तुम्ही त्र्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला तुम्ही आता अशा पद्धतीनं नामोहरम करतायत त्यांच्या या काळामध्ये तर ती त्या भावनिक जी साध आहे त्याला तुम्ही कसं त्या नॅरेटिव्हला तुम्ही कसं डील करणार प्रदेशाध्यक्ष म्हणून पहिलं आव्हान तर ते तुमच्यासमोर असणार एक असं आहे की तुम्ही जो प्रश्न या ठिकाणी विचारला त्याच्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षापासून जी काय पक्षाची वाटचाल चाललेली होती त्या बाबतीमधली स्पष्टपणाची भूमिका अजितदादानी त्या ठिकाणी मांडली एक प्रामुख्याने आपण जर काय पाहिलं तर जरूर पक्षाने आम्हाला सर्वांना दिलं पण एक बघा आपण की अजितदादांच्याकडे पक्षाची सूत्र ज्याला आदरणीय साहेब केंद्रामध्ये मंत्री होते आम्ही सर्वांनी तुम्ही मेहनत घेतली काय मी एकट्याने घेतली असं नाही स्वर्गीय आर आर पाटील साहेब पण त्याच्यामध्ये होते सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली आणि पक्ष वाढवला त्यावेळेलासुद्धा दादाने घेतलेली प्रचंड मेहनत पक्ष वाढीच्यासाठी ती पूरक नक्की ठरली कारण एकोणीसशे नव्याण्णव साली आम्हाला छप्पन सत्तावन्न झाले